शिवशाही बस कोसळून अपघात झालेला आहे। यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। पाहूयात ही बातमी। एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटातील 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। अपघातग्रस्त बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने चाललेली होती। या बसमध्ये 40 प्रवासी होते। कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना ही बस 50 फूट खोल दरीत कोसळली। अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही। अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे।